नमस्कार मित्रांनो आणि नेहमीप्रमाणेच टॉकच्या निमित्ताने यूट्यूबच्या करता विविध असे मराठी व्यावसायिक मी आणत असतो आणि त्यांना लोकांच्या मनातले प्रश्न विचारत असतो आज आपल्या समोर येत आहेत किरण वावळ सर जी जे प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत तर सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करू इच्छितो सर नमस्कार नमस्कार, नमस्कार सर आ, सर अगदी पहिलाच प्रश्न तुमच्यापर्यंत मी आणतो आणि तो म्हणजे आता फोटोग्राफी म्हटल्यानंतर खास करून लग्नाचा सीझन आहे तर लोक आजकाल प्री वेडिंग फोटोग्राफीमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवतात तर प्री वेडिंगचा नक्की फंडा काय आणि तो कसा तुम्ही मॅनेज करता हे जरा सांगू शकाल का नक्कीच सर प्री वेडिंगचा आता कॉन्सेप्ट भरपूर ट्रेंड होत चाललेला आहे लोकांचे भरपूर अपेक्षा असतात की प्री वेडिंग करावं लग्नाच्या अगोदर तर प्री वेडिंग हा कॉन्सेप्ट असा आहे की न्यू आ, अपकमिंग जे वेडिंग कपल्स असतात त्यांना आम्ही एखाद्या लोकेशनवरती शूटसाठी घेऊन जातो पण त्या अगोदर त्यांना तत्पूर्वी त्या प्री वेडिंग कसं आम्ही शूट करणार ह्याची कल्पना दिलेली जाते त्यासाठी आम्ही त्यांना सांगतो तुम्ही ॲटलिस्ट मिनिमम फाय कॉस्च्युम्स तुम्ही कॅरी करा जेणेकरून आपण वेगवेगळ्या वेग कॉस्च्यूमवरती आपण प्री वेडिंग शूट करू शकतो आणि त्याचप्रमाणे जर क्लायंटचं एखादं लोकेशनचं निश्चित असेल तर आम्ही त्यांच्या लोकेशनवरती शूट करतो नाहीतर आमचेही काही लोकेशन्स ठरलेले असतात आम्ही क्लायंटला आमच्या लोकेशनवरती जाऊनसुद्धा शूट करतो क्लाय प्री वेडिंग हा फोंडा आजकाल एवढा ट्रेंड होत चालला की आम्ही एखादं समुद्रकिनारा असेल तर तिथे त्या समुद्रकिनाऱ्याच्या ह्याच्यावरती कुठलं कॉस्च्यूम सूट होईल त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते कॉस्ट्यूम वेअर करायला सांगतो आणि त्याप्रमाणे शूट करतो आम्ही एखादी थीम देतो त्यांना एखाद्या थीमवरती जर एखादं शूट करायचं असेल त्या कॉ ते ती थी थीम तेच कॉस्ट्यूम तेच लोकेशन अशा थीमवरतीसुद्धा आम्ही प्री वेडिंग शूट करतो याचाच अर्थ म्हणजे थोडंफार असं मी म्हणेन की काही थीम असते आणि तो तुम्ही तु थीम फॉलो करून त्या थीमप्रमाणे त्यांना तुमच्या डोक्यातल्या ज्या काय कल कल्पना ते आहेत त्या त्यांच्यासमोर मांडतात आणि मग मा आयुष्यभराची त्यांची एक ती आठवण तुम्ही ते क्रिएट करून देतात बरोबर ना हो सर बरोबर आता आम्ही एक ट्रेडिशनल थीम यूज केलेली ज्याच्यामध्ये कपल्सला सांगितलेलं तर तिने नऊवारी साडी नेसायची आणि त्याने कम्प्लीट ढोतर नेसायचा मग ते एखाद्या बैलगाडीवरती आम्ही त्यांचं शूट केलं एखाद्या गावामध्ये चूल पेट पेटलेली आहे तर तिथे बसून त्यांना एखादं ते शूट करायला सांगितलेलं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग थीम्स असतात क श फॅशनेबल कपडे असतात ज्याच्यामध्ये ते वन पीस लेडीज वन पीस घालते किंवा जेंट्स असतो तो शॉर्ट्समध्ये असतो तर ते त्याच्यासाठी ते बीचवरती ते बॅकग्राऊंड सुटेबल असतं तर त्यासाठी ते लोकेशन प्रिफर करतो अशा वेगवेगळ्या थीम्स असतात एक प्रश्न असा आपण बोचक प्रश्न म्हणूया पाहिलं तर आजकाल लग्नामध्ये तर सगळेच जणं मोबाईलदार मोबाईल घेतात आणि फोटो काढायला सुरुवात करतात नाही बऱ्याच वेळा प्रोफेशनल फोटोग्राफरला त्या लोकांना बाजूला करावं लागतं की हे बाबा बाजू मी प्रोफेशनल इथे फोटोग्राफर आहे आणि ते मोबाईलवाला कधी हात आतमध्ये टाकेल सांगता येत नाही तर या मोबाईलधारी म्हणजे मोबाईलच्या फोटो आणि तुमचा फोटो यामधला म्हणजे यात लग्नाच्या वेळेला प्रोफेशनल फोटोग्राफरची गरज काय आहे ही तुम्ही जरा सांगू शकाल का लगा। निश्चितच सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलमधले जे कॅमेरे असतात ते एवढे प्रोफेशनल नसतात जेवढे आमचे कॅमेरे असतात आमच्या कॅमेऱ्यामध्ये आम्ही लेन्स असतात लेन्स हा महत्त्वाचा भाग असतो फ्लॅश लाईट्स असतात फ्लॅश लाईट्स असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लग्नाच्यामध्येच असे मध्येच मोबाईलमध्ये फोटो काढायला जातात त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी तेवढी नसते ते जस्ट असं एक वेळ जावा म्हणून एक आठवण म्हणून मोबाईलमध्ये ठेवण्यासाठी ते एक फोटो काढतात पण आमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो फोटो काढण्यासाठी बघण्याचा जो दृष्टिकोन लागतो ो जी क्रिएटिव्हिटी आमच्याकडे असते आणि जे इक्विपमेंट्स आम्ही यूज करतो त्या इक्विपमेंटनुसार आम्ही ते फोटो क्लिक करतो आणि हाच फरक आहे मोबाईलमध्ये फोटो काढणं आणि कॅमेरामध्ये फोटो काढणं पण लोकांना असं वाटतं वाटतं आजकाल ठीक आहे पण मोबाईलमध्ये एक फोटो काढले सोशल मीडियावर अपलोड केले कालांतराने ते डिलीटही होऊ शकतात पण आमचे जे फोटोग्राफ्स असतात जे आम्ही प्रोफेशनली का काढत असतो त्याला एक वेगळा टच असतो एक क्रिएटिव्हिटी असते एक क्लिअरिटी असते त्याच्यातून आम्ही अल्बम बनवू शकतो आणि अल्बम एक आठवण म्हणून आपण ठेवू शकतो एक जसं मी मगाशी म्हटलं मोबाईलधरी आता कॉर्पोरेट वेळेला मिटिंग्स असतात आणि कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जेव्हा तुम्ही फोटोग्राफी करायला जातात त्यावेळेला हे ये मोबाईलधरी येत नाहीत बऱ्यापैकी ते गुपचूप मोबाईल खिशात असतो तर कॉर्पोरेटमधल्या च्या संदर्भात तुम्ही जरा काही सांगू शकाल का तिथे तुमची काय रिक्वायरमेंट असते आणि तुम्ही कसं तिथे काम करता नक्कीच सर का कॉर्पोरेट फोटोग्राफीसाठी कधी कधी काय होतं आम्हालासुद्धा एखादी बाउंड्री लाईन ते आखून देतात की त्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे तुम्ही जाऊन फोटोज काढू शकत नाहीत तर त्यासाठी आम्हाला कॉर्पोरेट फोटोग्राफीसाठी वेगळी लेन्स यूज करावी लागते वेगळा कॅमेरा यूज करावा लागतो आणि त्या लेन्समुळे आम्ही लांबूनसुद्धा क्लोज फोटो काढू शकतो तसेच जर एखाद्याचं कॉर्पोरेट इव्हेंट आहे आणि त्यांचं ते स्पीच जर रेकॉर्ड करायचं असेल तर त्यासाठी आम्ही प्रॉपर माईक सेटअप वगैरे करून ते स्पीच पूर्ण त्यांचं रेकॉर्ड करून एडिट करून देतो सर जसं कॉर्पोरेटचं जगत आहे तसं वाढदिवसाचं पण एक फो फोटोग्राफी असते पहिला वाढदिवस पाचवा दहावा जो काय आहे तो या वाढदिवसाच्या फोटोग्राफीमध्ये तुम्ही जेव्हा तुम स्वतःला पाहता तेव्हा तुम्ही यात काय काय वापरता किंवा त्यात काय नवीन देता तुम्ही वाढदिवसाच्या सुद्धा आजकाल भरपूर ट्रेंड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पण थीम्स आजकाल बरेच इव्हेंट्स लाईक देतात तर एक्झाम्पल मॅजिक शो असतो टॅटू आर्टिस्ट असतात गेम होस्ट असतात तर तो पूर्ण इव्हेंट आम्ही प सगळे त्यांचे टॅटू आर्टिस्ट गेम वगैरे सगळं पूर्ण इव्हेंट कवर करतो तसेच लहान मुलांसाठी पण ते बऱ्याचशा गोष्टी गिफ्ट्स वगैरे ठेवतात तर ते लहान मुलांना ते एक वेगळी आवड असते आपल्याला गिफ्ट मिळालं म्हणजे काहीतरी नवीन मिळालं मग ते होस्टसुद्धा सांगतात की लहान मुलांबरोबर एखादा फोटो काढावा मग आम्ही त्यांच्याबरोबर पण होस्ट आणि लहान मुलांना एकत्र करून जेव्हा जे बड्डे गर्ल आहे किंवा बड्डे बॉय आहे त्यांना मिडल ऑफ द सेंटर ऑफ द इव्हेंटमध्ये ठेवून आम्ही त्यांचे फोटोज क्लिक करतो हा झाला बड्डेचा लग्नाचा वेगवेगळे इव्हेंट पण असतात ज्या इव्हेंटला नॉर्मली बोलवलं जातं तर इव्हेंट्समध्ये कुठे गाण्याचे कार्यक्रम असतील थीम्स असतील तर त्यावेळेला जास्त फो फोटोग्राफर्स कदाचित लागत असतात तर अशा इव्हेंट्सकरता तुमची काय तयारी असते नक्कीच आमच्याकडे प्रोफेशनल टीम आहे ग दहा दहा लोकांची टीम आहे सगळे एक एक्सपिरियन्स्ड लोकं आहेत तर अगदी अगदीच गरज लागली म्हणजे दोन तीनपेक्षाहून जास्त फोटोग्राफर्सची गरज लागली तर आमची टीम सज्ज असते ते इव्हेंट्स कवर करायला स समोरच्या क्लायंटचे रिक्वायरमेंट काय आहे त्यांना नक्की काय काय कवर करायचं आहे हे सुद्धा आम्ही विचारून घेतो आणि त्याप्रमाणे आमची टीम वेन्यूवरती पोहोचते सर जाता जाता शेवटचा प्रश्न व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी दोन्ही आपण बहीण भाऊ म्हणूया एक प्रकारे दोन्हींची गरज एकाच वेळेला समजा लग्नामध्ये दोन्हींची गरज असते का किंवा कुठच्याही कार्यक्रमामध्ये दोन्हींची गरज काय आणि तुम्ही काय रेकमेंड करा दोन्ही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी एखाद्या इव्हेंटमध्ये ठेवणं हे पर्सनली सगळं क्लाइंटचा डिसिजन असतो जर क्लायंट अफोर्डेबल असेल दोन्ही करायला तर ते दोन्ही अफोर्ड करते आणि दोन्ही आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो जर एखाद्या क्लाइंटला फक्त फोटोग्राफी हवी असेल तर आम्ही फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी काहीतरी दोघांपैकी एक करू शकतो आज आपल्या बीस्टॉकच्या निमित्ताने आपल्या समूवेत आमच्या महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या तोरणा चॅप्टरचे फोटोग्राफर किरण वावळ सर हे आपल्या समोर येत होते आणि त्यांनी खूप सुंदरित्या लोकांच्या मनातले काही प्रश्न जे मी विचारले त्याची उत्तरं दिलीत सर समस्त व्हिडिओ ट्युपर्सच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक धन्यवाद देतो धन्यवाद सर धन्यवाद